कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. शिरवईनाथाच्या नावानं सांग बल काय हवंय? ताई वर्गणी हवी होती. कसली वर्गणी? मंदिराचा जीर्णोद्धार करायचा. आत्ता आत्ता वेळ नाहीये मला, तुम्ही नंतर या, निघा. अहो ताई, तुमच्या शेजार बाजाराने सगळ्यांनी वर्गणी दिले. अहो, राज्याध्यक्षांचं नाव एवढं मोठं आहे. काय झालं? नित्रा, तुला काय सांगायचं आहे आम्हाला? ब्रो म्हणत होता की तुला खूप इम्पॉर्टंट काहीतरी सांगायचंय, प्लीज सांग. काही टेन्शन छे? जरा थांबा नित्रा, तू बोल. हिरोचक शुद्धीवर आला. त्यामुळे आता सगळ्यांनीच खूप जपून राहायला हवं. हे घ्या. काय ताई, मस्करी करता का आमची? अहो, राज्याध्यक्षांचं एवढं मोठं नाव आहे आणि फक्त एवढीच वर्गणी. ताई, मंदिराच्या कळसाला सोन्याचा मुलामा चढवायचा. हे बघा, सोन्याचा मुलामा चढवा नाही तर आणि काय करा. मी देते ना वर्गणी, ती घ्या आणि निघा ना तुम्ही. अहो ताई, आमचे महाराज सांगतात, महाराज म्हणजे कीर्तनकार बुवा, की देवळात देवाबरोबर काही महत्वाचं असतं तर तो म्हणजे देवळाचं कळस. कळस म्हणजे पवित्र गोष्ट आहे. कळसाचं लांबून जरी दर्शन घेतलं ना तरी देवळातल्या देवाचं दर्शनाचं पुण्य मिळतं आपल्याला. प्लीज स्वतःची काळजी घ्या आणि मी सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवा. काहीही झालं तरी विरोचकाच्या समोर जायचं नाही. पण विरोचकाला ती ती वशीकरणाची शक्ती परत मिळाली आहे का? तन्मय रिलॅक्स, असं काही नाहीये. मग मग काय झालंय नेत्रा, आम्हाला का बोलवलंय असं? मी आणि नेत्रा वाऊशीला जातोय आत्ता. पंचपेटीतली पाचवी पेटी कुठे आहे ते कळलंय. कुठे पेटी ते मी तुम्हाला सांगते नंतर. कळस म्हणजे देवाचं घरच आहे. देवाची सगळी ऊर्जा त्या कळसातच सामावलेली असते. मग कळस पण सोन्याचा झवा ना. शोध ऊर्जा देवलोकाची कुठे रे साचते, काय आहे जे गुढीचे रूप उलटे भासते. आमचे महाराज सांगतात, देवलोक आणि पृथ्वी लोकाला जोडणारा दुवा म्हणजे कळस. एक पेटी काळ बनवणी राहते अधांतरी, शोध घ्यावा पण कसा ती ना भुवरी ना अंबरी. कळस. हा ताई, कळस म्हणजे पंचपेटीतली पाचवी पेटी बावूशीला त्रिनयनीच्या देवळातच आहे. हे घ्या, अख्खं मंदिर सोन्याचं काय. इंद्राणी आत्या घरात असतात. तुम्हाला काही जरी वाटलं ना तर तुम्ही इंद्राणी आत्यांशी येऊन बोला. नोट वर नेत्र, आम्ही काळजी घेऊ. काकू कुठे आहेत? काकू माझ्यासाठी कॉफी बनवायला गेली आहे किचन मध्ये. गेला किचन मध्ये आत्या? हिरोचक आत्ताच खाली गेला ना आत्या? चला नेत्रा. काकू, काकू तुम्ही एकटे का गेलात किचन मध्ये? मी तनूसाठी कॉफी आणायला गेले होते, तितक्यात बेल वाजली. मी बाहेर आले तर समोर विरोचक होता म्हणून थांबले. पण कोण आलं होत? कोणीतरी माणसं आली होती वर्गणी मागण्यासाठी. काय काही वर्गणी हवी होती. कसली वर्गणी? मंदिराचा जीर्णोद्धार करायचा.
कुठल्या तरी देवळाच्या कळसाला सोन्याचा मुलामा चढवायचं म्हणत होती, तर ती त्यांच्याशी वाद घालत होती। अहो ताई, आमचे महाराज सांगतात की देवळात देवाबरोबर काही महत्वाचं असतं तर तो म्हणजे देवळाचं कळस। कळस म्हणजे ही पवित्र गोष्ट आहे। कळसाचं लांबून जरी दर्शन घेतलं ना तरी देवळातल्या देवाचं दर्शनाचं पुण्य मिळतं आपल्याला। कळस म्हणजे देवाचं घरच आहे। देवाची सगळी ऊर्जा त्या कळसातच सामावलेली असते। मग कळस पण सोन्याचाच हवा ना। आणि नंतर खुश होऊन तिने त्यांना भरपूर पैसे दिले। आणि घराबाहेर कुठेतरी निघून गेली। पंचपेटी घेतली, पाचवी पेटी कुठे हे विरोचकाला कळले। तिची गाडी इथे कुठे दिसत नाही याचा अर्थ ती तिकडेच गेली। साहेब, आपल्याला त्याच्या आधी पोहोचावं त्याला कळलंय पाचवी पेटी कुठे येते। अरे देवा, फार मोठा अनर्थ झालाय ग बाळा। आता काय करायचं, मी त्याला कसा अडवू? नाही आबा, नाही। आबा माझा ऐका, तुम्ही अजिबात विरोचकाला अडवायचा प्रयत्न करायचा नाही। गावातल्या कोणी विरोचकाला अडवायचा प्रयत्न केला ना तर विरोचक कोणालाही जुमानणार नाही। Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।